तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई यांच्यामार्फत शैक्षणिक वर्ष 2020-21 करिता प्रथम व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी तसेच प्रथम वर्ष औषध निर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेशाशी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे दिनांक 11 डिसेंबर ते 29 डिसेंबर पर्यंत आयोजित केली आहे. अमरावती विभागामध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाकरिता 19 संस्थांमध्ये 4818 एवढी प्रवेश क्षमता आहे. तसेच प्रथम वर्ष औषध निर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमाकरिता अमरावती विभागामध्ये 36 संस्थांमध्ये एकूण प्रवेश क्षमता 2160 एवढी आहे. या दोन अभ्यासक्रमाकरिता 2 फेऱ्यांमध्ये प्रवेश होणार आहे. या शैक्षणिक वर्षापासून अमरावती विभागातील अमरावती येथील शासकीय तंत्रनिकेतनामध्ये रसायन अभियांत्रिकी आणि मूर्तिजापूर येथील शासकीय तंत्रनिकेतनामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी हे 2 अभ्यासक्रम नव्याने सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्याद्वारा प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका व औषध निर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. त्याच्यात विद्यार्थ्यांनी ऑलरेडी रजिस्टर्ड केलेलं आहे ऑनलाईन मोडमध्ये. कोविडच्या पार्श्वभूमीवर यावर्षी प्रवेश प्रक्रियेत काही बदल करण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये विद्यार्थी आपले ऑप्शन फॉर्म संस्थानीय आहे व अभ्यासक्रमनीय आहे त्यांच्या लॉग इनमध्ये स्वतः आपल्या घरी बसूनसुद्धा भरणार आहेत आणि त्यांना त्यांच्या मेरिटनुसार जे अभ्यासक्रम अलाट होतील त्या अभ्यासक्रमसुद्धा ते लॉग इनमधूनच असे त्यांना ॲक्सेप्ट करतील व रिक्विजिट प्रवेश जी आहे प्रोसेसिंग फी ही 1000 रुपये भरायची आहे. त्यांना ह्या प्रवेश समजा याच्यापेक्षा बेटरमेंट ऑप्शन सिलेक्ट करायचा असेल तर तो बेटरमेंट सिलेक्ट करू शकेल आणि दुसऱ्या राऊंडला जाईल. यावर्षी 2 राऊंड असल्यामुळे दुसऱ्या राऊंडमध्ये जो प्रवेश मिळेल तो हा अंतिम समजला जाईल. यानंतर विद्यार्थ्यांनी पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडमध्ये जर फ्रीज ऑप्शन जर सिलेक्ट केला असेल तर संस्थेत जाऊन त्याचे ओरिजिनल डॉक्युमेंट जमा करायचे आहे, संस्थेची फी भरून प्रवेश निश्चित करायचा आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्व संस्थेमध्ये जे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर देण्यात आलेली आहे त्या सर्व नियमांचे पालन करण्यात येईल, त्यामुळे विद्यार्थ्यांनी कुठलीही काळजी न करता प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हावं असं विभागीय सहसंचालक म्हणून मी डॉक्टर DV जाधव सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो. जय हिंद.